अकरा शिवसेना उमेदवारांची संभाव्य यादी लोकशाहीच्या हाती. शिवसेना 11 जागा लढणार की 15 जागा याबाबत सस्पेन्स. संभाजीनगरच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची साखर पेरणी. भागवत कराडांच्या सेना आमदारांची गाठी भेटी. तर विनोद पाटील छुप्या मदतीसाठी अंबादास दानवेंच्या संपर्कात. शिवसेना प्रवेशानं गोविंदाचं 14 वर्षानंतर राजकारणात कमबॅक. गोविंदा स्टार प्रचारक पण निवडणूक लढण्यावर सस्पेन्स. गोविंदाचे सिनेमे चालत नाही, चालणारा नट घ्या जयंत पाटलांची टीका. तर जयंत पाटलांपेक्षा गोविंदा चांगला कलाकार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला. नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राचा फैसला 1 एप्रिलला. पक्षांतर्गत विरोधकांचं सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या आशेवर. अमरावतीत नवनीत राणांच्या उमेदवाराला अडचुळांचा विरोध. अभिजित अडचुळा अपक्ष, निवडणूक लढण्यावर ठाम. ट्रायडेंट हॉटेलमध्ये मव्याच्या बैठकीला सुरुवात. दक्षिण मध्य मुंबई मुंबई उत्तर पश्चिम सांगलीचा तिढा सुटणार का याकडे महाराष्ट्राचं लक्ष. सांगलीसाठी देशाचं पंतप्रधान पद घालवणार का? सांगलीवरून आवाज करू नका, संजय राऊतांचा काँग्रेसला इशारा. पार्टी चोरांच्या घड्याळात 4:20. घड्याळ तीच वेळ नवी म्हणतात. राष्ट्रवादीच्या नव्या टॅगलाईनवरून रोहित पवारांची टीका. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का. रश्मी बर्वे यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द. रश्मी बर्वे रामटेकमधून काँग्रेसच्या उमेदवार. अरविंद केजरीवालांच्या ईडी कोठडीत वाढ. 1 एप्रिलपर्यंत केजरीवालांची ईडी कोठडीत वाढली. लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपमध्ये अंतर्गत गडबाजी. भाजप उमेदवार सुधाकर श्रृंगारेंवर नाराज असल्याची चर्चा. सोशल मीडियात मात्र चर्चेला उधाण. विनोद पाटील शिवसेनेकडून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक. अंबादास दानवे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत करतील. विनोद पाटलांनी व्यक्त केला विश्वास. अकोला लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 4 एप्रिल ही शेवटची तारीख. मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या हातापायाला दुखापत. वळसे पाटलांवर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू. भुसावळ शहरात शिवजयंतीनिमित्त भव्य रॅली. रॅलीत महापुरुषांच्या वेशभूषेत तरुण तरुणींनी घेतला सहभाग. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने भुसावळ शहर दुमदुमले. बीडच्या खामगाव पंढरपूर महामार्गावर अवैध पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा. या प्रकाराला आळा घालण्याची स्थानिकांची मागणी. मुंबईच्या मालाड पूर्व भागात भीषण आग. मालाड पूर्वमधल्या सेंट्रल प्लाझाला आग. नागपूरच्या L&T लॉजिस्टिक पार्कला भीषण आग. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. छत्तीसगड सीमेवर नक्षलवाद्यांसोबत चकमक. पोलिसांच्या सतर्कतेमुळे डाव उधळला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.